तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेतली असता त्या तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांना शासनामार्फत एका किटचं वाटप या ठिकाणी केलं जाते, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आपल्या शेतामध्ये पेरण्यासाठी धान्याचं बियाण्याचं या ठिकाणी वाटप केलं जाते। आणि आम्ही आल्यानंतर आम्हाला ज्या आत्महत्याग्रस्त शेतकरी लोकांची भेट झाली त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला एकरी म्हटल्यापेक्षा एका कुटुंबाला 8 किलो एवढं सोयाबीन या ठिकाणी देण्यात येते। या माध्यमातून म्हणजे राज्य शासन ही शेतकऱ्यांची थट्टा करते का किंवा आत्महत्या झालेल्या कुटुंबातील लोकांच्या जखमेवरती मीठ सोलण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करते का, हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। एका एकराला शेतकऱ्याला शेतामध्ये सोयाबीन पेरण्यासाठी कमीत कमी 25 ते 30 किलो सोयाबीन या ठिकाणी अपेक्षित असताना या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना एकरी आठच किलो फक्त एवढंच त्या ठिकाणी सोयाबीन या कृषी विभागामार्फत देण्यात येत आहे। आम्ही साहेबांशी या ठिकाणी चर्चा केली असताना तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की हे शासनाने आम्हाला एवढंच या ठिकाणी वाटप करण्याचा आदेश निर्देश दिलेला आहे। त्या संदर्भामध्ये या शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा जो काम या ठिकाणी सुरू केलेला आहे ते तात्काळ बंद करावं आणि यांना एकरी 25 किलो प्रमाणे हेक्टरी या ठिकाणी 75 किलो सोयाबीन यांना दिलं पाहिजे, ही भूमिका आमची या माध्यमातून आहे। आणि तसेच शेतकऱ्यांच्या फायद्याचा विषय जो होता एक पोकरा, ती पोकरा योजनासुद्धा या शासनानं बंद करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आम्ही या माध्यमातून साहेबांनाही सांगितलं की आम्ही विनंतीसुद्धा केलेली आहे की आपण तात्काळ या ठिकाणी ही पोकरा योजना सुरू करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना याच्यापासून फार मोठा फायदा होईल, हेच या ठिकाणी साहेबांना भेटून आम्ही सांगितलं।